या सगळ्यांचे हांव अभिनंदन करता की ज्यांच्यांनी सातूय पेशंट्स हे पॉझिटिव्ह आशिल्ले ते कोवीड फ्री करपा खातीर ज्या पद्दतीत कष्ट घेतले त्या सगळ्यांचे म्हणजे पुराय सगळे डॉक्टर्स म्हणजे नॉट ओन्ली द मेडिसिन डिपार्टमेंट बट ई एन टी डिपार्टमेंट एनास्थिशिया डिपार्टमेंट आमचे ई एस आय हॉस्पिटलाचे डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ्स पॅथोलॅबचे स्टाफ्स ह्या सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करतां की हांच्यांनी कंटिन्युअसली म्हणजे फर्स्ट केस पॉझिटिव्ह मेळ्या उपरांत ते आतापर्यंत जितके सगळे आम्ही जेका म्हणटा की सगळे फ्रंटलायन वर्कर आशिले जे रिस्क घेऊन काम करताले कारण खरी रिस्क ही त्यांच्या खातीर आशिली आणि हे सगळे काम करता असताना त्यांना सपोर्ट दिवपी पुराय टीम म्हणजे हे कित्याक शक्य असा तर आमचे प्रशासकीय सगळे अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळे स्टाफ्स हांच्यांनी ज्या पद्दतीत काम केलें म्हणजे कोवीड हॉस्पिटल आम्ही सेपरेटली एस्टाब्लीश केलें ताज्या उपरांत आम्ही पॅथलॅब एस्टाब्लीश केलो आणि ताज्या उपरांत क्वारंटाईन सेंटर्स जी एस्टाब्लीश केली म्हणजे स्पेशली द फर्स्ट कॉन्टॅक्ट सेकंड कॉन्टॅक्ट आणि त्यांना म्हणजे त्यांचे सोधून काढपा खातीर जे सगळे फर्स्ट कॉन्टॅक्ट सेकंड कॉन्टॅक्ट त्यांना सोधून काढून क्वारंटाईन दौरपा खातीर ज्या पद्धतीचे काम सगळ्या स्टाफांत केला त्या सगळ्या स्टाफाचे हांव खूप खूप अभिनंदन करता आणि खरोखरच आम्ही म्हणजे सात केसी पॉझिटिव्ह असताना सुद्धा आम्ही सगळ्यो झिरो करपाक शकले सगळ्यो केसी नेगेटिव्ह झाल्यो आज जे नेगेटिव्ह झाल्या ते क्वारंटाईन सेंटरान असतात त्यांना परत 14 दिस झाल्या उपरांनी परत टेस्ट करतले आणि त्याच्या उपरांतच ते घराकडे परत 14 दिस आपल्या क्वारंटाईन सेंटरान उरतले. आम्ही केसीस झिरो झाल्या हेजो अर्थ गोयातले सगळे रिलॅक्स झाले आम्ही सगळ्यांनी भायर भोवपाक जाय अशें ना. हांव परत सांगता 3 तारखेपर्यंतचो लॉकडाऊन हो तसोच असतलो आणि सगळ्यांनी सहकार्य. आज हांवें म्हणजे आता नॅशनल चॅनलाकडे हांव उलयतालो तेन्नाय सांगलां की हातूंत सगळ्यांचे सहकार्य जर कित्याक आसत जाल्यार सगळ्या लोकांचे सहकार्य खूप मोठे आसा. आम्ही जरी कितले म्हटले आणि स्पेशली 22 तारखेच्या जनता कर्फ्यूच्या उपरांत आम्ही 2 दीस जो जनता कर्फ्यू वाढयलो 23 आणि 24 त्याचा खूप मोठो फायदो आमकां झालो कारण आम्ही त्या पिरियडात लोकां मदीं खूप मोठी अवेअरनेस झालो की कित्याक तरी हो जनता कर्फ्यू वाढयला. ताजी खूप चर्चाय झाली ताजेर खूप टिकाय झाली बट तो जनता कर्फ्यू वाढयल्या कारणान लोकांक हे कोवीड-19 हे खूप महाभयंकर असा आणि ह्याच्या पासून आम्ही जर पैस रावतले असो जाल्यार त्या 2 दिसांच्या मदीं जाल्लो अवेअरनेस हो खूप मोठो अवेअरनेस आशिल्लो आणि ताकाच लागून म्हाका दिसता 25 तारखेच्या उपरांत लॉकडाऊन झालो आणि मागीर लोक खूप मोठ्या प्रमाणात आमकां काम करपाक शकले. म्हाका दिसता हेका लागून मोठो अवेअरनेस जो आसा जाल्ल्या कारणान लोकां मदीं जनता कर्फ्यू हो खूप अवेअरनेसाच्या कारणान आम्ही सगळे जाण हाजेर मात करपाक शकले. हे सगळें जाता आसतना बाकीच्यो सगळ्यो गजाली हांव वेळच्या वेळी प्रत्येक फावटी सांगत आयलां. आज गोंयची बॉर्डर सील्स आसा तश्यो 3 तारखेपर्यंत सील उरतल्यो म्हणजे जरी आमी नेगेटिव्ह झाले हेजो अर्थ आमी ज्यो आमच्यो बॉर्डर सील केल्ल्यो आसा त्यो रिलॅक्स करचे ना. आयजूय बी आमी कोणूच गोंयातलो मनीस सुद्दां जर गोंयांत भायर भितर येता आसत जाल्यार ताका गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान रावचो पडटा. म्हणजे चुकून मेडिकल एमर्जंसी सुद्दां म्हणून जो पेशंट येता ताका गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान रावचो पडटा आणि ताका गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान आमी दवरता. हे सगळे करता असताना हांव सगळ्या जनतेचे आभार मानता सगळ्या प्रशासकीय अधिकारी आणि बाकी सगळ्यांचे हांव अभिनंदनही करता आणि आभारूय मानता. ही स्थिती आमकां कायमची मेंटेन करपाक जाय. गोंयांत आमकां आनीक कोवीड पॉझिटिव्ह पेशंट नाका ताज्या खातीर सगळ्यांनी सहकार्य करप सोशल डिस्टन्सींग मेंटेन करप आणि गव्हर्मेंटान सांगलेले सगळे नॉर्म्स हाजे पालन करप गरजेचे आसा. आम्ही ज्या ज्या वेळार जी जी गजाल प्रत्येक फावटी सांगत आयल्या ती गजाल प्रत्येकांनी जे जे गोंयांत रावता तांच्यांनी जर तेजे पालन करीत जाल्यार नक्कीच गोंयांत आनीक पॉझिटिव्ह केसीस जावच्यो ना. तुमचे सगळ्यांचे सहकार्य अपेक्षीत आसा. आम्ही 800 सुमार टेस्ट ज्यो आसा त्यो गोंयांत केल्यो एप्रॉक्सिमेट 800 सुमार टेस्ट केल्यो तितूंतल्यो फक्त 7 टेस्ट ह्यो पॉझिटिव्ह आयल्यो आणि आज त्यो टेस्ट नेगेटिव्ह झाल्यो. ज्यो आम्ही सर्वेच्या माध्यमातल्यान जो आमकां प्लॅन मेळ्ळा तितूंत शॉर्टलिस्ट अजून चल्ला ताज्यो कितल्यो टेस्ट करपाच्यो आसा त्यो सोमारच्यान फुडें ठरतल्यो आणि त्यानुसार त्यो टेस्ट ज्यो आसा ह्यो केल्यो वयतल्यो. आम्ही मुद्दामून ऑफ गोवा फायट कोवीड-19 म्हणजे आम्ही हाय लेवल कमिटी काढली अंडर माय चेअरमॅनशीप. त्याच्या उपरांत आम्ही वॉर रूम सेटअप केलो जो आमच्या PCCF ऑफिसान आम्ही मॉनिटरिंग टीम काढली परत म्हणजे प्रत्येक तालुका लेवलचेर प्रत्येक म्युनिसिपाल्टी लेवलाचेर कशा पद्दतीन आम्ही मॉनिटर करपाक शकतले डेप्युटी कलेक्टराच्या व्यतिरिक्त ही मॉनिटर टीम काढली.
सेपरेटली सीएम ऑफिसांतल्यानूय मॉनिटर करताले, सीएस लेवलाचेर जी आमची स्टेट लेवल डिजास्टर टीम आसा ती मॉनिटर करताली, नवीन कोण मनीस आसा काय कितें, इन कॉर्डिनेशन वीथ ऑल पंच सरपंच हांच्या सगळ्यांच्या बरोबर कॉर्डिनेशनान हें सगळें काम आमी करताले. कंट्रोल रूम आमी जो आसा एस्टाब्लीश केलो, तेज्या उपरांत नाकाबंदी आमी खुबूच स्ट्रिक्ट केली. आजून म्हणजे थोड्या दीस आमकां एक दोन दीस इवनूच भायल्यो गाडयो सुद्दां बंद उरल्यो. 104 हॅल्पलायन, तेज्या उपरांत 108 हॅल्पलायन, म्हणजे वॉट्सॅप नंबर आमी पब्लीश केलो. तेज्या उपरांत स्टेट लेवल एग्जिक्युटीव कमिटी जी सगळी कॉर्डिनेशन काम पळयताली. इवन दो बॉर्डरीचेर आमी टॅम्पररी टॉयलेट्स, टॅम्पररीचेर तांकां रेस्ट रूम जे आमचें सगळें काम करता ताज्या खातीर केलें. चेक पॉयंट म्हणजे भायरसून येवपी प्रत्येकाचो आमी थर्मल गन चेकअप हें सगळें काम थंयसर सुरू केलें. सॅनिटायझेशन आनी हें केलें. टॅस्टींग फेसिलिटीज सांगलें तुमकां हांवें. णव क्वॉरंटायन फेसिलिटीज नॉर्थ आनी तेज्या उपरांत 4 इन साउथ ह्यो क्वॉरंटायन फेसिलिटीज केल्यो. ताज्या व्यतिरिक्त होम क्वॉरंटायन हे लोकांक, थोड्या जाणांक होम क्वॉरंटायन करचें पडलें. आमकां जवळपास एक 2000 आसपास लोकांक क्वॉरंटायन फेसिलिटीज होम क्वॉरंटायनूच दवरलेले. 200 पेक्षा चड लोकांक आमी गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरांत दवरले. लेबर कॅम्प हे वेळच्या वेळी वेगवेगळे कडेन जवळपास 12-13 सुमार लेबर कॅम्प एस्टाब्लीश केले, जेणे करून हांगासल्या लेबरांक खंयसरूच त्रास जावपाक जायना, ते वचपाक सोदपाक जायना, ताज्या खातीर लेबर कॅम्प एस्टाब्लीश केले. ताज्या उपरांत कदंबा फूड सर्वीस आमी मोबायल फूड सर्वीस सुरू केली, मोबायल ग्रॉसरी आयटम्स दिवपाचे सुरू केले. शेल्टर होम्स जाले, कोवीड हॉस्पिटल, वायरोलॉजी लॅब, टेस्टींग सेंटर. ताज्या उपरांत वेजिटेबल सप्लाय करपा खातीर हॉर्टिकल्चर आनी प्रायवेट हेतूंतल्यान मोठ्या प्रमाणांत हें केलें. हें सगळें केलें आसतना सुद्दां नवीन वेंटिलेटर आमी आजुनूय मागोवन दवरल्या. इन फ्युचर चुकोन परत जावं शकतात नवीन वेंटिलेटर मागयला. 2000 पेक्षा चड प्लेसीस सॅनिटायज केल्यो, म्हणजे पब्लीक प्लेसीस ज्यो आसा पळय न्ही, ह्यो विथ द हेल्प ऑफ फायर सर्विसीस, हेल्थ डिपार्टमेंट, PWD हेंच्या सगळ्यांच्या सहकार्यान आनी डोर टू डोर हेल्थ सर्वे केलो. हाजो आमकां खरोखरूच बरो रिजल्ट जो आसा वो आमकां मेळ्ळा. आनी आज आमी एकूय पेशंट आमचे कडेन ना पॉझिटीव हो हें अनावन्स करूं शकता. ओके, हांव फक्त कालच्या मिटिंगेचो परत एकदां तुमच्या समोर नियाळ दवरता. एक म्हणजे 3 एप्रिलाच्या उपरांत आमकां एकूय केस पॉझिटीव मेळूंक ना, तरी सुद्दां डेली टॅस्ट करप चालू आसा. काल 88 टॅस्ट केल्यो आमी, पण 88 टॅस्ट ज्यो आसा त्यो नॅगेटीव येयल्यो. हावस टू हावस सर्वेचो रिपोर्ट दवरून तेंचे फायनल टॅस्टींग करपाक सुरू जातलें. 1000 थर्मल गन ऑलरेडी पर्चेस केली प्रत्येक गव्हर्मेंट ऑफिसाच्या फुडल्यान. फाल्यांच्यान सुरू जाता आसतना थर्मल गन आसतलें. ओके, ताजी आमी खबरदारी घेतल्या. सगळ्यो इंडस्ट्रियल इस्टेट आनी हेचें सुरू करप, कितें कितें सुरू करप हाचे रायट्स आमी थंयसल्या फंक्शनल मॅनेजर जो आसा IDC चो तांच्या कडेन तेंच्यांनी परमिशनांक एप्लाय करप आनी त्यानुसार तेंच्यांनी सुरू करप म्हटलां. पंचायत एरिया आनी म्युनसिपाल्टी एरिया हांगासली जी ऑफिसीस आसा किंवां बाकीचे कोणाचे बिजनेस आसा तेंच्यांनी तेंकां एप्लाय करप, ते परमिशन दितले आनी त्यानुसार तेंच्यांनी सुरू करपाक कांय हरकत ना. आमच्या सायडीन आसलेले बेळगांव हांगासर मोठ्या प्रमाणांत केसीस वाडल्या. आमकां आजुनूय बी हाय अलर्ट रावपाक जाय. थंयच्यान कोणूय जर लोक येताना दिसता आसत, कोणायकू आजुनूय बी लोकांनी सांगला म्हणून आमी परत एकदां आमचे दोनूय बेळगांवचे चेक पोस्ट जे आसा पळय न्ही, हे आनीकूय बी टायटन केल्या. अनबोर्ड आनी केरी ह्या पोस्टाचेर आनी कंटिन्युअसली आमी देखरेख दवरून आसा. फक्त लिमिटेड व्हिकल्स ह्यो सुटल्यो वयता, अदरवायज आजुनूय थंय मोठ्या प्रमाणांत टेस्ट हे जे आसा पळय न्ही, स्कॅनिंग करप आनी हें तें खूब मोठ्या प्रमाणांत आमी वाडयलां. ओके, सी फेररा खातीर आमी रूम आयडेंटिफाय केले. फक्त हॉटेल शॉर्ट लिस्टेड करपाचे आसा सगळे. मोर दॅन म्हणटा तशें एक 8000 सुमार रूम्स, सेपरेट रूम्स अवेलेबल आमी आमची तयारी दवरल्या. आजून एकदां हांव परत आयज हेजे कडेन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्सा कडेन उलयतालो. प्रोग्राम फायनल स्टेजीचेर आसा, केन्नाय पटकन अनावन्स करूं शकता. अनावन्स केल्या उपरांत आमच्यो फेसिलिटीज रेडी आसपाक जाय. तेज्या खातीर आमी इवन तेंची टेस्टींग फेसिलिटीज आनी तेंची रावपाच्यो फेसिलिटीज अश्यो दोनूय फेसिलिटीज आमी आमच्या पद्दतीन तयारी केल्ली आसा. ओके, काही रशियन्स उरलेले. काल परत एक फॉरेन फ्लायट जी आसा हे काल परत गेला. आमचे एक्साइज कमिशनराच्या वतीन आमच्यो ज्यो डिस्टलरीज आशिल्ल्यो खूब मोठ्या प्रमाणांत सॅनिटायझर तयार करता. स्टेटीनूय स्टेटी भायर सुद्दां मोठ्या प्रमाणांत सॅनिटायझर जो आसा तो हांगासल्यान दिलो वता. ओके,
अजुनही सगळ्या लेबर कॅम्पांनी खूप सगळे फॅसिलिटीज ज्यो आसा त्यो तांकां चालू आसा, कंटिन्युअसली हे करप चालू दवरलेले आसा. ओके, फिशरीजच्या बाबतीत डोर टू डोर फीश डिलिव्हरी मोठ्या प्रमाणात सुरू केला. त्यांच्या कडेन आशिल्ल्यो फिशींग वॅन आणि इवन दो त्यांच्यांनी बायक ताजेर डोर टू डोर फीश डिलिव्हरी दिवपा खातीर प्रमोट केला. त्यांच्यांनी अजूनही मोठ्या प्रमाणात लोकांनी होम डिलिव्हरी दिवपा खातीर सगळ्या जणांक सहकार्य करचे. प्रधानमंत्री गरीब कल्याणच्या योजनेत लास्ट त्यांचा तांदूळ आणि डाळ ही परत आसा तशी फाल्यांच्यान दिवपाक सुरू जाता. तितके जितके बेनिफिशरीज आसा तितके जणांक मोठ्या प्रमाणात परत तेजे बेनिफिट्स जे आसा हे खूप मोठ्या प्रमाणात मेळटले. कदंबा बस सर्विसीस ही स्पेसिफिकली फॉर द गव्हर्मेंट ऑफिसीस जितके चालू केले आसा सोशल डिस्टन्सींग सांबाळून कदंबा बस सर्विसीस ही चालू उरतली. बाकीचे आमी त्यांचेर जो जो स्टाफ तांकां रिक्वायरमेंट आसा वो त्यांच्या कडल्यान त्यांच्यांनी डायरेक्टर्स जे आसा हे डिसायड करतले. डायरेक्टर ऑफ एड्युकेशनान सगळ्यांक इन्स्ट्रक्शन्स दिला की तांकां जे गरज आसा रिजल्ट तयार करपाक आनी येता लिमिटेड स्टाफाक, खूब लिमिटेड स्टाफाक आफोवचो. 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड तांची नीट प्रिपेरेशन आमी परतूय इन्स्ट्रक्शन दिला. कंटिन्युअसली इन टच आपल्या सगळ्या स्टुडंट्सां बरोबर तांच्यांनी कंटिन्युअसली रावन तांचो फॉलोअप घेवचो, तांचो फॉलोअप रेडी करून दवरचो. हाचे इन्स्ट्रक्शन्स परत परत तांकां आमी वचत आसा आमच्या कडल्यान. अशा पद्धतीचे आमच्या कालच्या मिटिंगेचे आशिले. सो डॅट खूप सांगपाक परत एकदा खोस भोगता की पॉझिटिव्ह झाल्या उपरांत परत नेगेटिव्ह जावपी गोंय हे पहिले राज्य आसा. ते नेगेटिव्ह उरपाक तुमच्याही सगळ्यांचे म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली लोकांच्या समोर सगळे न्यूज पावयले त्या बद्दल प्रेस मिडिया आणि लोक या सगळ्यांचो हांव आभारी आसा. फायनल स्टेजीचेर आसा अजून म्हणजे तत्वता म्हणजे त्यांच्यानीच येयला आम्ही फायनल स्टेजीचेर आसा मान्य करपाचे आसा. हो विषय म्हाज्याय पर्यंत पावला, हांवूय मॉनिटर करता. बट दिल्लीच्या 13 भुरग्यांक थंयसर हांगा हाडप आनी हांगासले थंय व्हरप हे आत्ता रिस्की आसा. पण नवोदया विद्यालयांनी आपला प्रपोजल अजून आमच्याकडे देऊ ना व त्यांच्या पेरेंट्सांनी एकट्यान दुसऱ्यान कोणी म्हाका अप्रोच केलो फक्त. हांव ह्या विषयान स्पेशली नवोदयाच्या फाल्यां आफोन हाडून ताजेर इन्क्वायरी करपाक लायता. कारण त्यांच्या कडल्यान जर तसो प्रपोजल आयिल्लो जाल्यार आमी कितें तरी तुजी चवकशी करपाक शकताले. पण हांव नवोदयाच्या प्रिंसिपलाक आफोन हाडून चवकशी करता. कंपलसरी हितूर दोन गजाली सांगता तुका हांव. एक म्हणजे एमएचए गायडलायनीच्या नुसार पब्लीक ट्रान्सपोर्ट अलाव केल्लो ना. दुसरी गोष्ट आमकां बसीस डे टू डे सॅनिटायज करपाक जाय. आमी बस आयज वापरली काय ती रातची सॅनिटायज करता, एक दीस दवरता आनी दुसरी बस धाडटा. आमी सेम कदंबा धाडिना, आयज वापरलेली बस फाल्यां येवची ना, ती दवरतले 24 आवर्स आनी दुसरी बस धाडून दितले. होय प्रकारा भितर. तिसरी गजाल, एके बसीन लिमिटेड सोशल डिस्टन्सींग सांबाळून जेन्ना म्हटलां पळय न्ही तेन्ना ते करपा खातीर आमी गव्हर्मेंट स्टाफाक म्हटलां
इंडस्ट्रीज ज्यो आसा न्ही तेंच्यांनी जाय जाल्यार कदंबा बसीस थोड्या दिसा खातीर हायर करच्यो. ओके, आनी तितूर करून इंडस्ट्रीज तेंच्यांनी चलोवचे. ओके, रिगार्डींग द स्कूल बसीस, आमी स्कुलांतल्या सगळ्या स्टाफाक यो म्हणूंक ना, खूब लिमिटेड म्हटलेलो आसा. त्या प्रिंसिपलान डिसिजन घेवचे, एकटो किंवां दोग जाणूच जाय ते आपली गाडी घेवन येवपाक शकता. बँकेचो स्टाफ जो आसा हे पर्सनली सगळो येवपाची गरज ना, तेंच्यांनी एखादो दुसरो स्टाफ आपली पर्सनल व्हेहिकल घेवन येवपाक कांयच हरकत ना, ती तेंच्यांनी येवचे. सुर्ला गांव हो आमच्या ठाणे ग्राम पंचायतीतली एक विलेज आसा, म्हाका खबर आसा, हांवूय सुर्ला खूब फावटी गेलां. जो तू पुलीस क्वॉरंटायन केला म्हणटा पळय न्ही, ही न्यूज आसा. हांवें कलेक्टराक इन्फॉर्मेशन काडपाक लायला. बेळगांवान आयज पर्यंत जे पॉझिटीव आयल्या ते तबलिगी समाजात जे लोक आसले ते पॉझिटीव आयल्या, ते स्वता तांकां म्हणजे डिटेक्ट जायना फुडें, म्हणजे एकट्याक डिटेक्ट जायना फुडें क्वॉरंटायन दवरलेले. एकाच दिसा जे 17 जाण पॉझिटीव आयले ते 17 जाण क्वॉरंटायन आशिल्ले. तरी सुद्दां आमी प्रिकॉशन्स घेवपाक जाय ह्या लोकां पासून. त्या खातीर ती इन्फॉर्मेशन मेळना फुडें त्या लोकांची जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय थंयसर ती आमी घेवपाक लायता. आर्च बिशोपान आमकां लॅटर बरयलां की आमच्या कडल्यान कितें जर मदत जाय आसत जाल्यार आमी दिवपाक तयार आहा. आमी ताका म्हाजो कॉर्डिनेटींग ऑफिसर्स कळयलां, जो तुमची खंयची खंयची तुमची हॉस्टेल्स जी आसा तुमी दिवपाक तयार आसा ती आमी पळोवपाक सोदता. तेन्ना म्हाजो ऑफिसर जो आसा कन्सर्न तेंच्या कडेन उलोवपाक सुरू केला, तो पळोवन येतलो. आनी जी आमकां गरज लागता आसत, तशें आसा, आमकां क्वॉरंटायन करपा खातीर क्लासरूम व्हडले उपकारना. आमकां एटॅच आशिल्ले म्हणजे जे हॉस्टेल फेसिलिटी टायप आसता ताका एटॅच टॉयलेट आसत, किंवां एखाद्या फ्लोराचेर टॉयलेट बाथरूम आसात, प्रत्येकाक एक रूम दिवचो पडटा. अशी फेसिलिटीज जी आसा पळय न्ही, ही आमी सोदता. तेंच्या कडेन जितकी आसा तितकी आमी घेवपाक तयार आसा. हय, श्रीपाद, आमचे आयुश मिनिस्टर हे दिल्लीक गेल्या, तोय कंटिन्युअसली एफर्ट्स करीत आसा, तेय उलयताले पर्सनली ह्या विशयाचेर. आमचो अंदाज आसा 7 ते 8 हजार रूम्स आमकां जाय पडटले म्हणून, बट गोंयांत तशे 20 हजार रूम्स सुमार अवेलेबल आसा. आमी आयडेंटिफाय केल्या वेगवेगळे, खंयची घेवपाची पळय न्ही ते आमी ठरयतले. एम्पॅनल जावपाचो प्रश्न ना, आमी तुका सांगता 20 हजार रूम आमी आयडेंटिफाय केल्या. आमी एकूच ऑर्डर काडून 20 हजार रूम्स जे आहा पळय न्हू ते घेवपाक शकता. गोवमेंट इज फुल्ली रेडी. आमकां जर डिसिजन जालें दुसरें आमचे वांगडाच ऑर्डर वयतली, कितलीं हॉटेलां आमकां जाय पळय न्हू ती आमकां कोण ना म्हणूंक शकना. ह्या बाबतींत आमकां सगळीं हॉटेलां जीं आसा पळय न्हू ती घेवपाची आमची तयारी आसा. हां, आमी फेस वायज घेतले. ते चर्चिलान म्हटलां तशें, हांवें मंडे पर्यंत तेंची ऑर्डर एमएचची ऑर्डर जावपाक जाय म्हटलेलें. ओके, सो तेणी ते मंडे पर्यंत हाडपाक सुरू जातलें म्हटलां आसतलें. ना, ऑर्डर जाल्या उपरांत म्हाका दिसता दुसरे किंवां तिसरे दिसा जातले कदाचीत. ते बी मुंबय आसा, तेंचेर डिसिजन जर पटकन हांगा हाडपाचे जाल्यार ते जातले. नॅक्स्ट तेज्या उपरांत सुरू जातले. ऑर्डर जाल्या उपरांत दुसरे दिसा ते खंय आसा, एंकर केल्ले शीप खंय आसा, इंडियेंत कोस्टांत खंय आसा, आयदर आतां हांगासल्यान म्हणजे ताजेरूच डिस्कशन सुरू आसा. हांगासल्यान तांकां शीप धाडप काय कितें काय बाय एअर हाडप हाजेरूय डिस्कशन सद्या चालू आसा. खंयच्याच शिपा वयल्यान तशें डायरेक्टली कोणी कितें हे डॅथ जाली हें जाली तेजी इन्फॉर्मेशन दिवंक ना. आ बट प्रत्येक शिपा वयल्यान वेगवेगळे फोन म्हाकाय पर्सनली करतात. ओके, वॉट्सएप कॉल करतात, आमच्या एंथॉनिकूय करतात. बट तांचे इतकोच कन्सर्न आसा की आमकां जाता. आमी एट प्रेजंट हें केल्लें आसा, डॉक केल्ली आसा म्हणटा तशें, किंवां त्या शिपाचेर आसा बट सेटल आसा, तांकां रुमान क्वॉरंटायन करून दवरलें, हें तेंचें म्हणणें आसा. परत तुका सांगता, हें डिसिजन हें एमएचएन घेवपाचें डिसिजन, तांकां बाय एअर हाडपाचें काय बाय वॉटरवेज हाडपाचें, आनी तेंच तर डिस्कशन सुरू आसा. कारण थोडे डीप सीन आसा, थोडे आतां पोर्टाचेर आसा,
तेंचें डिसिजन कितें घेवप हांवें कांय एकट्या कडेन उलयलां, आमी पोर्टाचेर देंवूंक ना म्हणपाला, आमी थंयच आसा. मागीर युएसच्यान हांव पर्सनली एकट्या कडेन उलयलां. ओके, तो म्हणलो आमी देंवूंक ना कारण आमकां अजून थंय देंवलें जाल्यार गॅरंटी कांयच ना म्हणून. आमकां थंयसरूच म्हणजे आतां 10 दीस जाले म्हणटा तो, आमी जस्ट शीप आमची डॉक केलें थंयच आसा. आतां आमच्या म्हणजे गोवमेंटच्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आजून सुद्दां 150-200 खंय तरी आसा, म्हणजे तेंय बी सुरू आहा. तेंची इन्फॉर्मेशन आमी काडीत आसा. आसूं शकता गोंयान आजुनूय बी, कारण थोडे जे आसा पळय न्ही, हे आजून जशे तेंचे आमकां इन्फॉर्मेशन मेळटा एक्सटर्नल मिनिस्ट्रींतल्यान, तशें तेंचे हांगा खंय आसा तेंकां गॅदर करून तेंकां एअरपोर्टाचेर हाडप हें. रशियन काल सुद्दां गेल्या, आजून आसा ना चार्टर 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 ना ना जनरल ना. तुजी चिंता कळ्ळी म्हाका. ओके, ताजो विचार करुया. हांव त्या त्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट एड्युकेशन डिपार्टमेंटाक सांगता, अशे कितले भुरगे आसा जे शेजारच्या राज्यान येता आनी तेंची परिक्षा घेवपाची जाली जाल्यार तेंची खंय परिक्षा घेवपाची, तेजेरूय म्हणजे एखादें सेंटर जर आसा तेंकां थंय करूंक मेळटा काय कितें, हाजोय विचार आमी करता. ना, 3 तारखे पर्यंत क्रॉस बॉर्डर लेबर जे आसा पळय न्हू, हे हाडपाक कोणाकूच मेळचें ना, इंडस्ट्रीकूय मेळचें ना आनी कन्स्ट्रक्शनानूय मेळचें ना. थर्ड त्या उपरांत विचार करुया, आजून ना. हो सगळ्यांत खातीर प्लॅन आसतलो. तशें आमी सी फेरारा खातीर म्हणटा पळय न्ही, तशें इंडियन्स भायर आसा तेंच्याय खातीर प्लॅन रेडी जायत आसा. त्या ती तुका सांगलें ते थोडे न्ही, म्हणजे इन लॅक्स आसात, त्या खातीर तोय विचार सुरू आसा. म्हणजे सी फेरर कशें आसा, ते बोटीर आसा म्हणून तो पयलीं चलना, आनी तेंचोय विचार जो आहा एकदम सुरू आसा. म्हणजे 3 तारखेच्यान लॉकडावन सोंपना फुडें तेंचोय विचार जो आसा, आतां हेंचे डिसिजन घेता आसतना तेंचेय डिसिजन जातले आनी कशा पद्दतीन तेंकां हाडपाचें, हेजे स्टेप बाय स्टेप जे सगळे प्रोग्राम चालू जातले. सेम ऑफिसर्स आतांच दिवं येता. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स हाजे कडेन मोठ्या प्रमाणांत डेटा आसा, कारण इंडियन एम्बसी ज्यो आसा वेगवेगळ्या कंट्रीनी तांच्यांनी कॉर्डिनेशन सुरू केलां. आनी एट प्रेजंट आमचो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्सचो जो दामू रवी म्हणून जे एक IAS ऑफिसर जे कॉर्डिनेट करता, तेणी प्रत्येक कंट्रींतल्यान हो डेटा जो आसा हो मागोवन घेतला आनी प्रत्येक इंडियन एम्बसी आमच्या थंयसरल्या लोकल जे जे लोक आसा तांचे कडेन पर्सनल उलोवप चालू केला. ना, गोंयान लॅक्स आसचे ना, गोंयान कमी आसतले. ते पळय आतां स्टेप आतां कशें आसा, आतां पर्यंत सी फेरर येता म्हणजे आमचे कडेन म्हटल्यार आतां कितले जाण येतले ताजेर ते डिपेंड आसा आनी स्टेप बाय स्टेप कशें येतले ताजेर डिपेंड आसा. नो इन्फॉर्मेशन. थँक्यू.